नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या मराठी विषयामध्ये डॉक्टर प्रदीप आवटे लिखित सातवा पाठ फुटप्रिंट शिकणार आहोत ग्लोबल वॉर्मिंगपासून आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच माणसांनी आपली जीवनशैली बदलावी हा संदेश प्रस्तुत पाठामध्ये कवी लेखकाने दिलेला आहे मुलांना पहिल्यांदा या पाठाचे तुम्ही मोठ्या आवाजामध्ये वाचन करणे आवश्यक आहे पर्यावरण संवर्धनाचे महत्व विषद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही एक विज्ञानकथा आपण पाहूयात अभिषेकच्या घरी त्याचा आत्तेभाऊ सुमित आला होता कामवाली मावशी फरशी पुसताना तिच्याच काळ्या मळकट पायाचे ठसे पुसलेल्या पर्शीवर उमटत होते त्यामुळे स्नेहल रेखा मावशीला ओरडली रेखा मावशीला लादल्यासारखं झालं रेखा मावशींनी उत्तर दिलं शेना मातीत काम करावं लागतं सर्व रस्ता उखडलाय दहा दहा मिनिटाला हातपाय धुवायला वेळ पण नाही आणि पाणी पण नाही यावर स्नेहलने रेखा मावशीला सॉरी म्हटलं तेवढ्यात पावडे काका का आले रेखा मावशीचा आवाज ऐकून सुमितही हॉलमध्ये आला सुमित अभिषेकच्या बाबांना म्हणाला मामा मी एक ॲप तयार केला ते एप चा ने अपन कोना चे पाई आहे त्या ॲपच्या सहाय्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत ते सांगू शकतो बाबा म्हणाले पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे हे विसरलात की काय सुमित म्हणाला मामा गंमत तर पहा माझ्या ची त्याचं नाव आहे फुटप्रिंट सुरुवात पासूनच करू सुमितनं आपल्या मोबाईल मधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली मावशी तुम्ही कुठं राहता रेखा मावशीने उत्तर दिलं टेकडी पल्याड इथून किती किलोमीटर आहे तीन तुम्ही कशा आलात इथपर्यंत गेल्या महिन्यापर्यंत चालत येत होते आता सायकलने येते मावशी म्हणाल्या आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत झोपडीसमोर दोन झाडे लावली आहेत असे अनेक प्रश्न सुमितने विचारले व उत्तर ॲपमध्ये लिहिले शेवटी कसलंसं बटन दाबलं स्क्रीनवर एक निळा चौकोन उमटला त्यावर चंदेरी दोन पावले उमटली खाली इंग्रजीत लिहिलं होतं सिल्वर फुटप्रिंट द मोस्ट क्लीन फुटप्रिंट रेखा मावशींचे पाय एकदम स्वच्छ आहेत झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे सुमित ओरडला पावडे काकांनी रेखा मावशीच्या मळकट भेगा पडलेल्या पायांकडे पाहून नाराजी दर्शवली त्यावर सुमितने पावडे काकांना सुद्धा त्या ॲपद्वारे प्रश्न विचारायला सुरुवात केली काका तुम्ही कुठून आलात काकांनी उत्तर दिलं विश्रांतवाडी कसे आलात कारने काका तुमचं किती फिरणं होतं काकांनी उत्तर दिलं कारने रोज ते पस्तीस ते चाळीस किलोमीटर नक्कीच होतात काका तुम्ही काही झाडे लावली आहेत का साहजिकच पावडे काकांनी नाही उत्तर दिलं सुमितने आणखी काही माहिती भरली आणि ॲपवर निळ्या तुकड्यावर पावडे काकांचे दोन काळीकुट्ट पाऊल चिन्हे उमटली खाली शब्द आले सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स फावडे काका खूप रागावले त्यांना खूप राग आला सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं की हे असं का कारण का? रेखा मावशींचे पाय तर मळलेले मळकट काळे कुट्ट आणि पावडे काकांचे पाय तर अतिशय स्वच्छ त्यावर सुमितने सर्वांना समजवलं हा ॲप आप आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात किती कार्बन वात वातावरणात सोडतो हे मोजतं तुमच्या व्यवहारामध्ये कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यातून कार्बन सोडाच सोडलाच जात नाही पण संपूर्ण वातावरण आपण घाण प्रदूषण करून करतो आणि त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीवरील तापमान वाढीला आपण हातभार लावतोय अभिषेक म्हणाला मी आजपासून कॉलेजला बसनेच ये जा करणार तर अभिषेकचे बाबा म्हणाले पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट रेखा मावशींनी आपले पायाचे फरशीवरील ठसे सहजपणे पुसले पण आपल्या वातावरणावर उमटलेले प्रदूषणाचे ठसे मिटवण्यासाठी आपल्याला झाडं लावावी लागतील जास्तीत जास्त प्रदूषण टाळावे लागेल तर अशा प्रकारे सुमितने ॲपद्वारे ग्लोबल वॉर्मिंगच्या मोठ्या समस्येवर या पाठाच्या आधारे ह्या प्रसंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे फुटप्रिंट या पाठामधून आपल्याला प्रदूषण त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या अतिशय मोठ्या समस्येच्या विषयी आपल्याला ज्ञान मिळालं आजचा गृहपाठ आहे तीन ते चार ओळीत कारणे लिहा खाली दिलेले चार कारणे जे आहेत ती प्रत्येक कारण तीन ते चार ओळीत लिहायचं आहे त्याचबरोबर आठ ते दहा ओळीत स्वमत लिहा आपल्याला खाली दोन प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं तुमचं मत काय आहे हे तुम्हाला आठ ते दहा ओळीमध्ये प्रत्येकी प्रश्नाचं लिहायचं आहे तर आज आपण फुटप्रिंट हा पाठ शिकलो धन्यवाद